नमस्कार, मराठी भूमी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आपल्याला पितृदोष आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपल्याकडे कुंडली असणे आवश्यक असते. परंतु धावत्या जीवनात अचूक जन्मतिथी व जन्मवेळ लक्षात न राहिल्याने आपली कुंडली तयार होऊ शकत नाही. कुंडली अभावी पितृदोष आहे किंवा नाही याचे निदान होणे कठीण असते. मात्र यावरही ज्योतिषशास्त्रात तोडगा सांगितला आहे. आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांचे सूक्ष्म अवलोकन करण्याची दृष्टी आपल्याकडे असले म्हणजे झाले. त्या आधारे आपल्याला पितृदोष आहे किंवा नाही हे आपण स्वतःच ओळखू शकतो. कुटुंबात वडील व मुलगा यांचे नेहमी खटके उडणे, त्यांच्यात प्रचंड मतभेद असतील, विचार बिलकुल जमत नसतील, मुलगा किंवा मुलगी यांच्या विवाह जुळणीत नेहमी बाधा उत्पन्न होत असतील किंवा जुळलेले लग्न मोडत असतील, कुंडली जुळत असेल परंतु काही कारणास्तव विवाह जुळत नसेल, विवाह होऊन अनेक वर्ष झाले आहेत परंतु घरात पाळणा न हलणे, वारंवार गर्भपात होणे किंवा अपंग मुले जन्माला येणे, कुटुंबातील सदस्य एकामागे एक आजारी पडणे, डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढणे, व्यापार व व्यवसायात नुकसान होणे, परिश्रम घेऊनही नोकरीतील प्रगती कुंटणे, कुटुंबातील सदस्यांमध्ये आपापसात भांडण होणे, अन्नधान्याची बरकत नसते, वायफळ खर्च होणे, खराब खराब स्वप्न फिरणे, वरील सर्व गोष्टी पितृदोषाचे संकेत दाखवतात. श्राद्ध पक्षात ब्राह्मण पंडित यांच्याकडून पिंडदान केल्याने पितृदोष नाहीसे होऊन मनशांती लाभते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या फ्रेंडला शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी मराठी गुरुजी चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.